बैल असा होता तो चॉकलेट का फाकणारा बैल पण त्याच्या गळ्यात टाकला तरी तो सीधा जाण्याचा त्याला बाहेरून पळणारा बैल होता पब्लिकनी कडानी काम पळणारा बैल फंटी तारालीचा फंटी आणि त्याच्यात बागशेल्यावाल्याचा बादशाह बैल पळाला होता ही शर्यत आमच्या कायम लक्षात राहणार ह्या बैलाने मारून दिली होती नखऱ्याने प्रथमतः आपला परिचय द्या जयना शारिक ढोणे नांदिवली कोलीवाडा बैलाचं नाव नखऱ्या बैल कोणत्या नावाने बोलतो पिंट्या गुरुम नांदिवली बैल कुठून घेतलेला पोगाव पोगाव भिवंडी संदेश पाटील यांचा पहिला बैल होता त्यांच्याकडून आम्ही घेतलाय बैल घेतला तेव्हा दाती कसा होता चार दाती होता आणि बैल काय किमतीला घेतलेला साडेपाच लाखाला घेतला होता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच त्यासमोर दिलेली घंटा दाबा त्यानंतर ऑलवर क्लिक करा आणि पहा आपल्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर आम्हाला सांगा की या बैलामध्ये असं काय आवडलं की तुम्हाला घ्यायची इच्छा झाली हा बैल असा आहे ना एका कॅसऱ्यापण राहतोय पळाला पण भरपूर पळतोय मारत नाही काय नाही आणि मेन म्हणजे दवाखान ते पब्लिकचा हुकमी पळणार न पब्लिकला घाबरणार बैल आमच्या बैला पिंट्या बैला दहा बैल पळाला म्हणून आम्ही घेतलंय खरेदी करताना तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले मालकाशी संपर्क कसा झाला त्या संपर्क म्हणजे आपल्या पिंट्यामध्ये दोन चार वेळा असा पळाला होता बैल आणि तो बैल आमच्या गोट्यामध्येच होता हां तो गोट्यामध्ये होता तर चांगला आम्हाला वाटला तर त्याला आम्ही विचारला बैल तू विकणार आहे का तो सांगायला लागला आम्हाला बैल विकणार आहे चांगली किंमत आली तर आम्ही विकणार तर आम्ही विचार केला आम्ही आमचा ग्रुप आहे पिंट्या ग्रुप आम्ही विचार केला काय करायचं म्हणून हा चांगला बैल आहे आपल्या बैलाला चांगला लावलेला आहे त्याच्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला हा बैल घ्यायचा म्हणून बैलामध्ये असं काय आवडलं तुम्हाला की म्हणजे शरीराबद्दल सांगा बैलाच्या बैलाच्या शरीरामध्ये काही मारत नाही काय नाही एकदम हाईट आहे बैलाला फिटनेसने मग एकदम चांगला आहे बैलाचा स्वभावाबद्दल सांगा बैलाचा स्वभावामध्ये कोणा कोणीही जावा बैलाजवळ मारत नाही काय नाही आत्ता पण बघा सर्व मारत नाही काय नाही तो बैलानी आत्ता म्हणजे तुमच्याकडे विकत घेतलेले आज किती वर्ष झाले विकत घेतल्यानंतर एक वर्ष झालं आम्हाला एक वर्ष झालं आणि तुमच्याकडे असतानाच्या किती रेस केल्या बैलाने 40-45 केले 40-45 रेस झाले असते ना ओके आणि तुमच्या गाडीवर म्हणजे बैलाच्या गाडीवर कोणते विशेष ड्रायव्हर असतात ड्रायव्हर असतो ना पंक ड्रायव्हर असतोय चांदपचा पंक ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर मेन म्हणजे आमचा उर्पेश मेन म्हणजे सुट्टी मेकर त्याच्याच हातावर राहतोय बैल मांडायला झाला तर एवढ्या शर्यती झाल्या त्याच्यातली तुमची कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी म्हणजे एक तुमच्या कायम लक्षात राहील अशी एखादी शर्यत सांगा त्याचा किस्सा सांगा याच्या म्हणजे आमचा एक आदईचा सोन्या होता त्याच्यामध्ये हा बैल पळाला होता अंतरलेला फंटी तारालीचा फंटी आणि त्याच्यात बागशेल्यावाल्याचा बादशाह बैल पळाला होता ही शर्यत आमच्या कायम लक्षात राहणार ह्या बैलाने मारून दिली होती नखऱ्याने आज बैल ज्या स्पीडला पळतोय तो स्पीड कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला काय कष्ट घ्यावे लागतात काय कष्ट त्याचा दाणा त्याला 5 लिटर दूध आहे अंडी आहेत तेल खुराक आहे बैलाला व्यायाम काय असतो व्यायाम म्हणजे आमच्या दूध पाजल्यानंतर आम्ही सराव करायला फिरायला नेतो 1-2 किलोमीटर संध्याकाळी रोज आणि पोहणी वगैरे तलाव आहे तलावात पोहणी टाकतो 2 वेळा टाकलेला बैलाला फिटनेसमध्ये राहण्यासाठी काय एवढं नाही रेग्युलर म्हणजे आम्ही दूध पाजला का फिरायला नेल्यानंतर त्याच फिटनेसमध्ये ठेवतो आम्ही बैलाचं वय काय असेल बैलाचं किती असेल 6-7 वर्ष अजून किती वर्ष पळेल तरी पण अजून पळायला बोललं ना कमीत कमी 4 वर्ष तर हमेशा बोल 4-5 वर्षे तशी मेहनत आहे त्याची तुमच्या इतर बैलांबद्दल सांगा तुमचा सर्वात आधी कोणता बैल झाला विंचू तो बैल कुठून घेतला तुम्ही
नाशिक तेवीस हजार दाताला पुरा होता म्हातारा होता त्या बैलाने किती शर्यती केली तुमच्या आणि असं 21 शर्यती तर लागोपाठ केले होते लागोपाठ ते पण बिंजोरच्या त्या बैलामध्ये काय अशी खासियत होती तुम्हाला आवडलं तर आवडलं म्हणजे घोड्यात पळतायला मी बघितलेलं त्याला नाशिकला आणि पळूनच घेतला शर्यती रेस जिंकली तेव्हाच घेतला कोणत्या तरी पण किती वर्ष आली तो बैल घेतलेला चार पाच वर्ष झाली तो शोक करून चालू त्याच्यानंतर कोणता बैल घेतला बिच्छू घेतला चॉकलेट घेतला गजा बैल घेतला चंद्या बैल घेतला परत हरण्या घेतला हरण्या दोन नंबर बैल घेतला त्या या सर्व बैलांच्यात तुमचा असा आवडता बैल कोणता तुमचा आवडता विंचू त्याच्यावर जास्त जीव विंचू आणि चॉकलेट चॉकलेट बद्दल सांगा चॉकलेट करून घेतलेला बार्टी एक लाख 10,000 घेतलेला तो पण पुढा होता तो हा तो पण बार्टीलाच घेतला पळून घेतला पण त्यांचं चारणा पण दिलं नव्हतं आम्ही सात शर्यती आम्ही बैल आणून घरी अकलला आणि त्याच्यानंतर पैसे दिले त्याला त्या बैलात काय खासियत होती घ्यायची बैल असा होता तो चॉकलेट का फाकणारा बैल पण त्याच्या गळ्यात टाकला तरी तो सीधा जाणारा त्याला शिस्तीचा बैल होता बाहेरून पळणारा बैल होता पब्लिकनी कडानी काम पळणारा बैल एखादा बैल बाहेर जात असेल ना त्याला जाऊन न देणारा बैल असा होता म्हणून त्याला घेतला होता तुमच्याकडे पिंट्या पण एक बैल आहे त्याबद्दल सांगा तो बैल कुठून घेतला पिंट्या आम्ही नाशिकवरून घेतलेला आणि तो कोणाकडून घेतलेला घाट्यांवरून काय किमतीला घेतलेला एक एकावन्न ला एक एकावन्न ला घेतलेला आणि त्याला घेतलेले किती वर्ष झाले त्याला चौथा वर्ष का सहा वर्ष चालू त्या बैलात काय खासियत वाटली विकत घेण्याची तो बैल आम्ही घोड्यात पळून घेतला आणि आमचा पोरगा बरोबर पाठवलेला त्या बैलाचा वेग बघायसाठी साताऱ्यांना नाशिकला आणि तिथून जो घोडा पळवला आणि शर्यत अशी होती शर्यत लई मोठी शर्यत होती तिकडे घोड्या बैलाची ती मारल्या आम्ही सांगितलं बैल टेम्पोमध्ये भर म्हणून हां लई प्रयत्न केला तो दोन जाती पण होता दोन नव्हता ना तुमची बैल पिंट्या ग्रुप नांदिवली या ग्रुपच्या नावाने बोलताय याबद्दल सांगा आमची सर्व बैल जेवढी पण झाली ती आता पिंट्या ग्रुप नांदिवलीच्या नावानेच बोलतात पिंट्या ग्रुप नांदिवलीच्या आज सर्व तुमचे सहकारी जे सोबत असतात त्यांच्याबद्दल सांगा की ते का गरजेचे गरजेचे म्हणजे ग्रुप असणं गरजेचं आहे एकाचा खेळ नाही हा बैलांचं क्षेत्र आहे असं आहे ना कोणी एकटा करू शकत नाही त्याला ग्रुपही पाहिजे आणि मग आता एवढे तुमचे सहकारी आहेत प्रत्येकाचा रोल सांगा की बाबा नियोजन कोण करतं गाडी कोण चोरतं नियोजन करतो आकाश ढोणे दिनेश ढोणे हे प्रमोद ढोणे बंडू ढोणे हे नियोजन करतात म्हणजे कुठल्या बैलाला द्यायचा कुठला बैल कसा पळतोय कसा नियोजन करायचा हे संध्याकाळी आमचं काय बसल्यानंतर हे नियोजन पहिला करणार त्याच्यानंतर कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचं हे नियोजन करून आणि त्यामध्ये ही अशी जी पोरं आहेत पिंट्या ग्रुपची मेहनत करणारी बैलांची ही दोन पोरं आहेत तुमची बाबू आणि साठे साठे ही दोन धुण्यापासून त्यांना सर्व खाण्यापासून सर्व तेच बघतात आज जनरल 7-8 वर्षात ना शर्यती चालू झालेल्या आहेत तर त्याबद्दल सांगा की जी बसून ठेवलेली आपली बैलं आता परत पळायला लागली त्याबद्दल सांगा बसून ठेवलेले बैला म्हणजे पळाला ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि चांगलंच झालं बसून झाले आणि पहिला कशी आले का पोलीस आले पळापळ व्हायची पण आत्ता आपल्या रिक्षा झाल्यामध्ये एकदम आनंदाचं वातावरण झालेलं आहे बैलाला पण त्रास नाही कारण की पोलीस आल्यानंतर इकडं पळ तिकडे पळ असं व्हायचं पण आत्ता असं आहे की बैलाला त्रास नाही आणि माणसांनाही त्रास नाही चालू झाल्यानंतर ही आनंदाची गोष्ट आहे आज रिक्षा चालू आहे तर गाडा मालकांना काय संदेश द्याल तुमच्या ग्रुपकडनं ते सांगा गाडा मालकांनी कसं सर्वांना समजून घेतलं पाहिजे आणि
मध्ये पब्लिक असतं त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे, तच आपल्या शर्यती का व्यवस्थित होतात. तुमचा रोल सांगा की या सर्वात तुम्ही तुमचं काम काय असतं? माझं काम म्हणजे इथून मी बैल सोडणार, बैल जुपायला घेतलं का मी खाली घेऊन जाणार, तो मी बोलेन तसा उभा राहतो, सोडायच्या वेळेस मी बोलेन तसा राहतो, सुट्टी अशी तो मामा समोर बोलतो मी सोडलं का लगेच स्पीडने निघतो भरपूर मस्ती नाही करत. सोडायचं काम तुम्ही करता? हां बैल सोडायचं मी काम करतो. म्हणजे काय आवडते बैलाची खासियत काय? काय नाही बैलाचं म्हणजे चांगलं आहे, रुबाब चांगला आहे, कलर वगैरे व्यवस्थित आहे, तो बोलू तसा कोणाला मारत नाही काय नाही. सोडताना काय त्याची काय नाही त्याला असं साईडने धरले काही हाताने तरी तो उभा राहतो बोलत असत. आज बैलाला सुट्टी तुम्हीच देता? हो आम्हीच देतो सुट्टी. तुम्हाला मारत नाही? नाही.